नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लवले तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत करणार. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण जी आपली इयत्ता 11वी फिजिक्सची पहिला टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंटवरती जी काही टेस्ट झालेली होती 10 मार्काची, त्या टेस्टमध्ये विचारलेला क्वेश्चन होता की द डायमेन्शनल फॉर्म्युला, गिव द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी, म्हणजे खाली दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा आहे. तर आता बघा कशा पद्धतीने लिहायचा, हे दिलेले डायमेन्शन्स आपल्याला अशा पद्धतीच्या फिजिकल क्वांटिटी होत्या की ज्याचं डायमेन्शन आपल्याला काढायचं होतं. पहिले आहे फोर्स, दुसरा मोमेंटम, तिसरा एक्सेलरेशन, चौथा इम्पल्स, पाचवं पॉवर, सहा नंबर एरिया, सात नंबर वर्क, आठ नंबर मोमेंट ऑफ फोर्स आणि नऊ नंबर प्रेशर, दहा नंबर फ्रिक्वेन्सी. असे 10 फिजिकल क्वांटिटीच्या, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा होता, प्रत्येकाला एक मार्क होता. तर लिहिण्यासाठी बघा, पहिल्यांदा आपण त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला घेऊया आणि फॉर्म्युल्यानंतर त्याचं डायमेन्शन्स घेऊया. ओके, त्यानंतर बरोबर आपल्याला फॉर्म्युला करेक्ट असेल अर्धा मार्क, डायमेन्शन्स व्यवस्थित असेल अर्धा मार्क, अशा पद्धतीने आपण स्कीम ऑफ मार्किंग त्याला दिलेलं होतं. तर बघूया स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आहे. बघा पहिली फिजिकल क्वांटिटी आहे फोर्स. ओके, तर सुरुवातीला फोर्सचा फॉर्म्युला आपण लिहूया. फोर्स इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, F is equal to mA of force which is equal to mass into acceleration. ओके, आपल्याला न्यूटनचे गतिवेशक तीन नियम माहित आहेत. त्या तीन नियमापैकी दुसरा दोन नंबरचा नियम जो आहे, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग बलाच्या दिशेने होतं. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स एंड विच इज डायरेक्टली टुवर्ड्स इट. विथ दिस स्टेटमेंट वी कॅन राईट डाउन दिस फॉर्म्युला, दॅट इज फोर्स विच इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. त्यानंतर आपण त्याच्यासाठी जे काही नोटेशन वापरलं जात आहे ते नोटेशन लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की डायमेन्शन आपण काढणार आहे म्हणून हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सेकंड स्टेप. आणि मग त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे, प्रत्येक या फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या ह्या त्याच्या ज्या काही फिजिकल क्वांटिटी मध्ये रिलेशन आहे त्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं आपण डायमेन्शन काढूया. इथं एम आहे म्हणजे मास साठी, आपल्याला माहित आहे मास साठी काय येणार आहे आपण m/1. एक्सेलरेशनचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे l1t-2. आता हे एकत्रित करूया आपण, म्हणजे काय येईल बघा, फोर्स डायमेन्शन काय मिळणार आपल्याला, m1 आहे तसंच आणि पुढचं l1t1 म्हणजे काही नाही, l^1 आणि t^-2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फोर्स या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला डायमेन्शन काढता येईल. यामध्ये अर्धा मार्ग जो आहे तो करेक्ट तुमचा फॉर्म्युला असेल त्याला आहे आणि अर्धा मार्ग जो आहे तो डायमेन्शन m^1, l^1, t^-2 याच्यासाठी आहे. सो टोटल मिळून किती होणार आहे, एक होणार आहे. तर अशा पद्धतीने असेल तरच तुम्हाला एक मार्क मिळेल. ही झाली पहिली फिजिकल क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचा आपल्याला डायमेन्शन. यानंतर सेकंड फिजिकल क्वांटिटी आणि त्याचा आपल्याला काय बघायचं आहे, डायमेन्शन बघायचं आहे विथ फॉर्म्युला. बघूया आपण कशा पद्धतीने. दुसरी फिजिकल क्वांटिटी कुठली दिलेली आहे, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे संवेग. संवेगाविषयी न्यूटननी सांगितलेला दुसरा नियम आहे, संवेगाचा नियम, द लॉ ऑफ मोमेंटम. की जे आपण आता बघितलं फोर्सचा फॉर्म्युला लिहिला f = ma, त्यावरून संवेगाचा जो नियम आहे, पण त्यामध्ये संवेग म्हणजे काय, म्हणजे मोमेंटम म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. तर बघा दोन नंबरचं मोमेंटम, मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला लिहायला पाहिजे. इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. सो मोमेंटम विच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. Therefore, we can write here, for the notation for momentum, we can use here P. For the notation of mass, we can use here small m. And for the notation of velocity, we can use here V. So next step, we want to find out the dimensions of each and every term, which can be including the formula for momentum. So, P which is equal to, m is mass, mass the dimensions of m^1 ahe. Velocity is l1t^-1. L1t^-1, okay? त्या जोडीचं एकत्रीकरण करूया, म्हणजे फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळेल मोमेंटम साठीचा, तो म्हणजे काय बघा, m^1, l^1 आणि t^-1. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंटम, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मोमेंटम, m^1, l^1, t^-1. अशा पद्धतीने आपल्याला मोमेंटमचा फॉर्म्युला आणि त्याचं डायमेन्शन आपल्याला सांगता येईल. स्कीम ऑफ मार्किंग मध्ये काय बघा, फॉर्म्युला अर्धा मार्क असेल आणि डायमेन्शन्सला अर्धा मार्क असेल, टोटल मिळून किती होणार आहे, एक. असं असेल तर तुम्हाला एक मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी जी आहे ती आहे एक्सलरेशन. ओके, एक्सलरेशनला मराठीमध्ये त्वरण असं म्हणतात.
त्वरण काय आपल्याला व्याख्या सांगते वेग परिवर्तनाच्या दराला त्वरण असे म्हणतात द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट नॉट मोमेंटम द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज नोन एज एक्सलरेशन वेग परिवर्तनाच्या दराला त्वरण असे म्हणतात किंवा वेगात बदल होत असेल ठराविक वेळेमध्ये तर आपण त्याला एक्सलरेशन किंवा त्वरण असे म्हणतो द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी with respect to time that is called as acceleration this is the third physical body we want to find out the dimensional formula for acceleration bagu acceleration cha formula apala mahit hai ka change in velocity upon time so change in velocity upon time theek hai acceleration sathi apan notation vapartoy small a square bracket madhe lihya चेंज इन वेलोसिटी जी काय असेल ती सुद्धा आपल्याला माहित आहे v minus u असा फॉर्म्युला डिवाइडेड बाय t असा असेल पण v minus u असू द्या दोन्हीचं काय येणार आहे कुठला तरी फॉर्म्युला येणार आहे या ठिकाणी v डिवाइडेड बाय t म्हणजे वेलोसिटीच आहे वेगात बदल झाला तरी ती वेलोसिटीच आपल्याला मिळणार आहे फायनली जी काय असेल ती मग फायनल आपण डायमेन्शन्स काढूया प्रत्येक टर्मचं सो एक्सेलरेशन व्हिच इज इक्वल टू velocity the dimension sattas kadlela apan l raise to 1 t raise to minus 1 okay ani time cha je ahe te t raise to 1 he t raise to plus 1 denominator la ahe numerator la gelo tar plus 1 cha minus 1 honar ahe mhanje ya thikani pudha apala lihtay baka he l raise to 1 t raise to minus 1 ahe tasa jay parantu chhedastancha jya ves amsha sthani jaanara tya ves tacha ghatank jo ahe to dhan ahe to kamu honar mhanje t raise to minus 1 hui t raise to minus 1 ani t raise to minus 1 becomes t raise to minus 2 so n raise to 1 t raise to minus 2 this is the final dimensional formula for acceleration we can write here a which is in square bracket l raise to 1 t raise to minus 2 asha paddhatine aplyala dimensional formula for acceleration aplyala sangte l raise to 1 t raise to minus 2 सो करेक्ट फॉर्म्युला जो आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा मार्क द्यायचा आहे आणि करेक्ट डायमेन्शन दिले त्याच्यासाठी अर्धा मार्क टोटल मिळून आपल्याला होतील 1 मार्क तर अशा पद्धतीने डायमेन्शन्स फॉर एक्सेलरेशन ओके सो नेक्स्ट दैट इज द फोर्थ दैट इज इंपल्स इंपल्स म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे त्याचा फॉर्म्युला द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला ओके बघूया आपण इंपल्स कशाला म्हणायचं तुम्ही सगळे जण क्रिकेट खेळत असाल किंवा क्रिकेट बघितलं असेल किंवा फुटबॉल मॅच बघितली असेल त्यामध्ये फुटबॉल मॅच मध्ये असू द्या ज्या वेळेस बॉल वरती किक मारली जाते त्यावेळेस बॉलचा आणि बॅटचा संबंध अगदी थोड्या क्षणापुरता येतो त्याला आपण इम्पल्स असं म्हणतो आहे म्हणजे काय बघा द प्रोडक्ट ऑफ फोर्स एंड टाइम ड्यूरिंग विच इट ऍक्ट्स दॅट इज कॉल्ड द इम्पल्स फॉर एक्झाम्पल किक इम्पार्टेड ऑन द फुटबॉल म्हणजे फुटबॉल वरती किक मारली की जो काय कन्सेप्ट तयार होणार आहे तो म्हणजे आपला आहे इम्पल्स तर लिहूया इम्पल्स साठी फॉर्म्युला इम्पल्स विच इज इक्वल टू फोर्स इन टू टाइम इट इज डिफाइंड एज इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स एंड टाइम ड्यूरिंग विच इट एक्ट्स फॉर एक्झाम्पल किक इम्पार्टेड ऑन फुटबॉल और बॅट हिट्स ऑन द बॉल फॉर विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड इट गेट्स द लार्ज इफेक्ट ओके अतिशय कमी वेळासाठी आलेला संबंध असतोय पण त्याचा परिणाम जो आहे तो खूप मोठा असतो आहे असं इम्पल्स आपल्याला सांगता येईल प्रत्येक इम्पल्स साठी आपण नोटेशन जे वापरतोय फोर्स साठी नोटेशन आपण एफ वापरतोय आणि टाइम साठी स्मॉल टी डायमेन्शन काढूया प्रत्येक टर्मचं फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे एम रेस टू वन एल रेस टू वन टी रेस टू मायनस टू आणि टाइमचं सुद्धा टी रेस टू वन असेल ओके सो फायनल आपल्याला सांगता येईल बघा बदल फक्त टी च्या घातांकामध्ये होणार आहे इथं मायनस टू आणि इथं प्लस वन आहे म्हणजे काय बघा काय सांगतात आपल्याला द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इम्पल्स विच इज इक्वल टू एम रेस टू वन एल रेस टू वन एज इट इज टी रेस टू मायनस वन इन प्लस वन इट बिकम्स मायनस वन ओके सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इम्पल्स ओके so it having the half marks it having the half marks so becomes 1 okay tar asha paddhatine aplyala formula la ardha mark ani dimension la ardha mark sangte
एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस वन, हाच आपला डायमेन्शन आपण बघितलं दोन नंबरचा मोमेंटम, म्हणजे थोडक्यात मोमेंटम आणि इम्पल्स यांचं डायमेन्शन कसं आहे, सारखं आहे. काय आहे? एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस वन. तर अशा पद्धतीनं आपल्याला इम्पल्सचं सुद्धा डायमेन्शन या ठिकाणी काढता येईल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी, ती म्हणजे पॉवर. बघूया आपण पॉवरचं काय. पॉवर म्हणजे शक्ती, कार्य करण्याच्या दराला आपण शक्ती म्हणतो. टाइम रिक्वायर्ड टू डू दी वर्क, दॅट इज कॉल्ड एज पॉवर. कार्य करण्याचा जो काही दर आहे त्याला आपण शक्ती असं म्हणतो, दॅट इज पॉवर. ओके, सो बघूया आपण पॉवर. पॉवरचा आपल्याला काय बघायचं आहे, फॉर्म्युला. पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क डिवाइडेड बाय टाइम, टाइम रिक्वायर्ड टू डू दी वर्क. सो पॉवर साठी आपण नोटेशन कॅपिटल पी असं मानतोय, वर्क साठी डब्ल्यू असं मानतोय, आणि टाइम साठी स्मॉल पी असं मानतोय. ओके, सो डायमेन्शन आपण प्रत्येक टर्मच लिहूया. पी इन स्क्वेअर ब्रॅकेट डायमेन्शन फॉर वर्क, वी नो दॅट एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू. सो दिस इज द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर वर्क, एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू, अँड फायनल टी रेस टू वन, दॅट इज डिनोमिनेटर टर्म टाइम. सो वेन इट बिकम्स कम्स टू द न्यूमरेटर, इट बिकम्स टी रेस टू मायनस वन. सो काय होईल बघा या ठिकाणी, इथंच आपण बघूया हे एम रेस टू वन, एल रेस टू टू आणि टी रेस टू मायनस टू आहे तसंच आहे, परंतु हे छेदस्थान ज्यावेळेस वर येणार आहे टी रेस टू प्लस वन, त्यावेळेस ते काय होणार आहे, टी रेस टू मायनस वन होणार आहे. म्हणजे यामध्येच बदल होणार आहे, टी रेस टू मायनस टू आणि टी रेस टू मायनस वन, टी रेस टू मायनस थ्री होणार आहे. सो पॉवरचं आपल्याला लिहिता येईल बघा डायमेन्शन्स काय, एम रेस टू वन, एल रेस टू टू अँड टी रेस टू मायनस थ्री. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर पॉवर. ओके, आपल्याला सांगता येईल. चला तर मग मार्क देऊया पॉवरच्या फॉर्म्युलाला. अर्धा मार्क आहे जो फॉर्म्युला दिला आणि डायमेन्शनल फॉर्म्युला दिला त्याला अर्धा मार्क, दोन्ही मिळून किती होती, एक होती. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला पॉवरचं डायमेन्शनल फॉर्म्युला विथ फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट जी आहे सिक्स नंबरची, बघूया आपण काय आहे. सहा नंबरची फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याचं डायमेन्शन काढायचं आहे, ती म्हणजे एरिया. एरिया म्हणजे आपल्याला माहित आहे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी बरोबर काय क्षेत्रफळ असं आपल्याला सांगता येईल. इट इज अ प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड ब्रेथ नोन एज एरिया. तो एरिया प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा असू शकतोय, आपल्याला माहित आहे सर्कलचा वेगळा, ट्रायंगल, हे सगळे फॉर्म्युले आपण किंवा एरिया क्षेत्रफळ आपण काढलेला आहे. तर बघूया एरिया, इथे फक्त आपल्याला बेसिक फॉर्म्युला बघायचा आहे. सिक्स नंबर एरिया, सो एरिया विच इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रेथ, लांबी गुणिले रुंदी. सो एरिया ए विच इज इक्वल टू एल इन टू बी. सो लेंथ साठी स्मॉल एल वापरलाय आणि ब्रेथ साठी बी वापरलाय, एरिया साठी ए वापरलेला आहे. चला तर मग डायमेन्शन्स काढूया. मग हे लेंथ साठी एल रेस टू वन असेल, बी साठी एल रेस टू वन असेल, दोन्हीचं एकत्रीकरण केल्यानंतर एरिया साठीचं जे काय डायमेन्शन आहे साहजिकच एल रेस टू टू असणार आहे. सो दिस इज द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर एरिया एल रेस टू टू. फॉर्म्युलासाठी अर्धा मार्क देऊया, डायमेन्शन फॉर्म्युलासाठी अर्धा मार्क देऊया, दोन्ही मिळून किती होती, एक होती. ओके, अशा पद्धतीने आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एरिया सांगता येईल एल रेस टू टू. सो नेक्स्ट सिक्स सेवन्थ सात नंबरचं जे आहे ते वर्क. वर्क म्हणजे कार्य, मराठीमध्ये वर्क काय, कार्य जे तुम्ही करता सध्या ते कार्य आहे. ओके, तर एक्झॅक्टली त्या कार्य त्याचा फॉर्म्युला त्याचं सूत्र काय हे आपल्याला बघायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क, इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजे काय, इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. बघूया तर मग आपण कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. सो वर्क विच इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युला वर्क साठी काय वापरलंय डब्ल्यू, फोर्स साठी काय वापरतोय एफ, डिस्प्लेसमेंट साठी स्मॉल एस. ओके, हा तर आता प्रत्येकाचा डायमेन्शन काढूया. जो वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये येणार आहे फोर्स आपल्याला माहित आहे एम वन, एल वन, टी रेस टू मायनस टू. हे मी डायमेन्शन जे सांगतोय हे तुम्हाला झालेले आहे. ओके, फक्त कशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं ते आपण सांगतोय, याचे जे काय असेल ते. ओके, सो एस म्हणजे डिस्प्लेसमेंटचं काय येणार आहे एल रेस टू वन येणार आहे. सो एल रेस टू वन आणि एल रेस टू वन काय होणार आहे एल रेस टू टू होणार आहे.
बाकीच्या टर्म जे आहेत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये m रेस्ट टू 1 तसंच असेल, l रेस्ट टू 1 आणि l रेस्ट टू 1, l रेस्ट टू 2 आणि फायनल आहे t रेस्ट टू मायनस 2. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर 1. अर्धा मार्क द्या फॉर्म्युलाला, इथं डायमेन्शनल साठी अर्धा, दोन्ही मिळून किती होते 1. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्च डायमेन्शन सांगता येईल. सो नेक्स्ट इज 8, मुमेंट ऑफ फोर्स. मुमेंट ऑफ फोर्स म्हणायचं कशाला, मुमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय बघा, द एबिलिटी ऑफ अ फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन. ज्या फोर्स मध्ये रोटेशनल मोशन, एखाद्या वस्तूची रोटेशनल मोशन तयार करण्याची जी काही समर्थता आहे त्याला आपण मुमेंट ऑफ फोर्स म्हणतो. याचं उदाहरण मी सांगितलंय, दरवाजाच्या कडेला जर आपण बोट लावलं तर दरवाजा काही सरळ जात नाही, दरवाजा गोल फिरतो. याचा अर्थ आपल्या बोटाने जे काही लावलेलं बल आहे याला आपण मुमेंट ऑफ फोर्स असं म्हणतोय. मग फॉर्म्युला बघूया आपण मुमेंट ऑफ फोर्सचा. ए मुमेंट ऑफ फोर्स व्हिच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू मुमेंट आर्म. मुमेंट आर्म हे लक्षात घ्या, मुमेंट आर्म म्हणजे काय, जिथे मी फोर्स लावलाय त्या बोटापासून बीजागिरी पर्यंत असलेला अंतर. इट इज अ डिस्टन्स बिटवीन लाईन ऑफ ऍक्शन अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. दरवाज्याच्या बाबतीमध्ये आणि आपण कडेला जे काही बोट लावलं, दरवाज्याच्या कडेला बोट लावलं, यामध्ये मुमेंट आर्म कोणता असेल, तर दरवाज्याच्या कडेला जिथं मी बोट लावलेला आहे तिथून त्या बीजागिरीपर्यंत असलेलं जे काही अंतर आहे त्याला आपण मुमेंट आर्म असं म्हणूया. ओके, आणि तो किती नोटेशन आपण आर असं म्हणू शकतो. तर मुमेंट ऑफ फोर्स साठी टो वापरतोय, फोर्स साठी एफ वापरतोय आणि मुमेंट आर्म साठी आर वापरतोय. चला तर मग आपण डायमेन्शन काढूया. काय बघा, एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस टू, हे काय आहे फोर्स डायमेन्शन आहे. ओके, त्यानंतर आर साठी काय आहे, एल रेस टू वन आहे. तर बदल फक्त होणार आहे एल रेस टू एलच्या घटकामध्ये होणार, इथे एल टू वन आहे, इथे एल रेस टू वन आहे. म्हणजे फायनल डायमेन्शन आपल्याला काय सांगता येईल बघा, एम रेस टू वन, एल रेस टू टू अँड टी रेस टू मायनस टू. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर टॉर. ओके, एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू. फॉर्म्युला जो लिहिलेला आहे बरोबर त्याला अर्धा मार्क द्या आणि डायमेन्शन जे दिलेलं आहे त्याला अर्धा मार्क. म्हणजे काय बघा, जे मुमेंट ऑफ फोर्सचं डायमेन्शन आलं एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू, हे डायमेन्शन किती जणांचं आहे अजून आपल्याला माहित आहे. वर्क आपण आताच काढलं एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू. वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मुमेंट ऑफ फोर्स आणि सगळ्यात महत्वाचं कपल. इट इज अ कपल ऑफ फोर्स. ओके, अशा पाच फिजिकल क्वांटिटी आपण अभ्यासलेल्या आहेत की ज्याचं डायमेन्शन सारखं असतं आणि ते काय, एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू असतं. तर बघूया सेकंड लास्ट म्हणजेच 9 नंबरची फिजिकल क्वांटिटी, प्रेशर. ओके, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मला प्रेशर आलेलं, जास्त प्रेशर. याचा अर्थ काय, प्रेशर इट इज अ फोर्स अपॉन एरिया. ओके, फोर्स अपॉन एरिया म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय, प्रेशर. बघूया कशा पद्धतीनं सांगता येईल आपल्याला प्रेशर विषयी थोडक्यात माहिती किंवा फॉर्म्युला आणि त्याचं डायमेन्शन बघूया. ओके, बघा हो, प्रेशर 9 नंबरच्या सेकंड लास्ट आपला आहे. प्रेशर विच इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. सो बघूया आपण प्रत्येकाचं डायमेन्शन नोटेशन लिहूया. प्रेशर साठी काय आहे पी, फोर्स साठी काय एफ डिवाइडेड बाय ए. सो प्रत्येकाचं डायमेन्शन लिहूया आपण, फार तर पुढे लिहूया किंवा इथं खाली लिहिलं तरी चालतंय. एफ पी विच इज इक्वल टू फोर्स डायमेन्शन काय आपल्याला माहित आहे, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेऊया, एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस टू अँड एरियाचं काय बघा, एल रेस टू टू. एल रेस टू टू ज्यावेळेस अंश स्थानी जाणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, एल रेस टू मायनस टू होणार आहे. आणि मग या ठिकाणी बघा कशा पद्धतीने येईल, प्रेशर विच इज इक्वल टू पहिला डायमेन्शन फॉर्म्युला जो आहे काय, एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू आहे आणि मग येणार आहे का, एल रेस टू टू येणार आहे. सो एल रेस टू टू या ठिकाणी म्हणजे एल रेस टू टू आणि सॉरी एल रेस टू वन आहे ना इथं, एम वन, एल वन, टी रेस टू मायनस टू आणि हे खालचं प्लस टू आहे ते वर आले की काय होणार आहे, मायनस टू होणार आहे. म्हणजे काय बघा थोडक्यात आपल्याला सांगता येईल,
हे माइनस वन प्लस वन काय होणार आहे माइनस वन होईल फाइनल डायमेंशन फॉर्म्युला एम वन एल एस टू माइनस वन आणि टी एस टू माइनस टू तर हा डायमेंशन फॉर्म्युला आपला झाला प्रेशरसाठी प्रेशरसाठीच्या फॉर्म्युलाला अर्धा भाग आणि हे फायनल डायमेंशन फॉर्म्युला त्याला अर्धा भाग हेच डायमेंशन आपण बघितलेलं आहे कोणाचं एम रेस टू वन एल रेस टू माइनस वन टी रेस टू माइनस टू बघा प्रेशर आणि नंतर स्ट्रेस जे आहे स्ट्रेस अप्लाइड फोर्स इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन ऑफ एरिया त्याला स्ट्रेस असं म्हणतात त्याचाही डायमेंशनल फॉर्म्युला असाच आहे ओके एम वन एल वन टी रेस टू माइनस टू फोर्स आहे एरियाचा वर आलं की मायनस एल रेस टू माइनस टू होईल माइनस टू आणि प्लस वन माइनस वन होईल म्हणजे हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल हे डायमेन्शन आपण बघितलं प्रेशरचं असंच डायमेन्शन्स आपल्याला सांगता येईल कोणाचं सेम असंच डायमेन्शन्स आपण बघितलेलं आहे ते म्हणजे स्ट्रेसचं बघितलेलं आहे ओके तर लास्ट फिजिकल क्वांटिटी राहिली आपल्याला बघायची ती म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ज्यावेळेस कॉलेज चालू असतं त्यावेळेस तुम्हाला कॉलेजच्या गेटमधून यायला सुद्धा भरपूर विद्यार्थी क्रॉस होत असतात याचा अर्थ काय नंबर ऑफ स्टुडंट्स विच कॅन बिकम ऑर एंट्रन्स थ्रू द गेट ऑफ दॅट कॉलेज पर सेकंड दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्टुडंट्स असं सांगता येईल थोडक्यात वारंवारता म्हणजे काय बघा द नंबर ऑफ ऑसिलेशन्स ऑर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स ऑर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल पर सेकंड ऑर पर युनिट टाइम ओके असं आपल्याला सांगता येईल तर डेफिनेशन त्या त्यानुसार आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हटलं तर डेफिनेशन वेगळी होईल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आपल्याला सांगता येईल जस्ट आपण कॉमन त्याच्यासाठी आपण घेतोय फ्रिक्वेन्सी चा फॉर्म्युला वन अपॉन टाइम असा घेतला जातो ओके वन अपॉन पीरियड पण म्हटला जातो ओके पीरियड इट इज द रेसिप्रोकल ऑफ पीरियड ऑफ रिव्होल्यूशन ओके इथपर्यंत ठीक आहे मग आपण डायरेक्ट काय करूया फ्रिक्वेन्सी साठी स्मॉल एल वापरलं जातं आणि टाइम साठी स्मॉल टी वापरला जातो म्हणजे हे याचं डायमेन्शन काढूया आपण काय होणार आहे वन डिवाइडेड बाय टी चं डायमेन्शन टी रेस टू वन येईल पण याला अंशस्थानी आणूया म्हणजे एन विच इज इक्वल टू काय येणार आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी विच इज इक्वल टू टी रेस टू मायनस वन सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी दॅट इज टी रेस टू मायनस वन अर्धा मार्क फॉर्म्युला द्या अर्धा मार्क डायमेन्शनसाठी द्या दोन्ही मिळून किती होती एक तर अशा पद्धतीने आपल्याला इन डिटेल सांगता येईल द डायमेन्शन्स फॉर फ्रिक्वेन्सी ओके तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही टेस्टला सोडवणं अपेक्षित होतं ओके तर या पद्धतीनं असेल तर तुमचं फॉर्म्युला पण क्लिअर होईल स्टेप बाय स्टेप ते जे काय फिजिकल क्वांटिटीमध्ये ज्या काय रिलेशन्स आहेत म्हणजे डिनॉमिनेटरला टर्म आहे अंशस्थानी गेल्यानंतर काय होतं त्या सगळ्यांचा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास होईल प्रॅक्टिस होईल हाच एक उद्देश होता या टेस्ट घेण्यामागे ओके थांबूया विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.